गुड मॉर्निंग आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण ग्रामीण बाजारपेठेची सद्यस्थिती काय किंवा तिची पोझिशन काय आज तर ते बघणार आहोत तर बघा ग्रामीण बाजारपेठे पेठ ही विपणन क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि देशातील मोठी लोकसंख्या ही या ग्रामीण भागामध्ये वास्तव करते किंवा राहते बघा एकूण लोकसंख्येच्या भारताचे एकूण लोकसंख्ये बघित सत्तर टक्के जी लोकसंख्या आहे तर ती सत्तर टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये दिसून येते म्हणजे मोठ्या प्रमाणावर जे लोक आहेत तर ते लोक हे ग्रामीण भागामध्ये राह राहताना दिसून येते तर बघा मोठ्या लोकसंख्येमुळे ग्रामीण भागातील बाजारपेठेमध्ये चालणारे आर्थिक व्यवहारही महत्त्वाचे आहे एकोणावीसशे नव नव्वदनंतर देशातील अर्थकारणाने ग्रामीण भाग भागाची जी परिस्थिती ती परिस्थिती बदलून टाकलेली आहे आणि बघा अशा ग्रामीण बाजारपेठेची जी सद्यस्थिती आहे तर ती सद्यस्थिती आपल्याला दोन प्रकारे बघता येईल तर त्यामध्ये फर्स्ट ग्रामीण बाजारपेठेतील आवक हो म्हणजे बा ग्रामीण बाजारपेठेमध्ये काय काय आहे आणि ग्रामीण बाजारपेठेतील आवक म्हणजे ग्रामीण बाजारपेठेमधून काय हो काय जातंय तर बघा त्यामधलं फर्स्ट आपण बघू की ग्रामीण बाजारपेठेमधील आवक हो त्यामध्ये पहिलं म्हणजे औद्योगिक वस्तू तर या औद्योगिक वस्तूच्या बाबतीत काय सांगता येईल की औद्योगिक वस्तू म्हणजे कोणत्या वस्तू की ज्या वस्तूची निर्मिती आपण दुसऱ्या वस्तूच्या निर्मिती करण्यासाठी केली जाते तर त्या वस्तूंना औद्योगिक वस्तू असे म्हटले जाते तर बघा सपोज एक गाडी तयार करायची आणि त्या गाडीसाठी जे वेगवेगळे स्पार्ट असतात तर ते स्पेअर पार्ट तयार करणे म्हणजे त्या वस्तूंना आपण काय म्हणतो औद्योगिक वस्तू तर बघा ज्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी म्हणजे ज्या वस्तू उत्पादन करण्यासाठी वापरल्या जातात त्यांना औद्योगिक वस्तू असे म्हटले जाते तर बघा ग्रामीण भागामध्ये कृषी हा प्रमुख व्यवसाय असल्याकारणाने कृषीसाठी लागणारे जे अवजारे किंवा यंत्रसामग्री किंवा कीटकनाशके बियाणे इत्यादी वस्तूची मोठी आवक किंवा जी मागणी आहे तर ती बाजारपेठेमध्ये होत असते तर ग्रामीण भागामध्ये बघा कृषीपूरक व्यवसायाच्या निर्मितीमुळे इतर अनेक वस्तू निर्माण होत आहे तर बघा जे द्राक्षे काजू प्रक्रिया उद्योग त्यानंतर सुपारी किंवा स्ट्रॉबेरी इत्यादी प्रकारची व्यवसायाची निर्मिती होत आहे त्यानंतरचा मुद्दा म्हणजे ग्राहक उपयोगी वस्तू तर बघा ग्रामीण बाजारपेठेमध्ये प्रामुख्याने जे जीवनावश्यक वस्तू आहे त्या रोज उपयोगी लाग रोज लागतात तर त्या वस्तू ज्या ग्राहक उपयोगी वस्तू आहे त्या वस्तूंची मोठी आवक होते किंवा त्या वस्तूंना मोठ्या प्रमाणावर मागणी स उदाहरणार्थ अन्नधान्य किंवा कपडे औषधी जे औषधे असतात तर तसेच जे इतर जीवनावश्यक वस्तू आहे तर त्या वस्तूंना मोठ्या प्रमाणावर मागणी असते त्यानंतर बघू आपण की ग्रामीण बाजारपेठेतील जाऊ म्हणजे ग्रामीण बाजारपेठेमधून काय काय जात आहे तर ते मधून ते बघूया त्यामध्ये फर्स्ट औद्योगिक वस्तू तर बघा या औद्योगिक वस्तूच्या बाबतीत कोणत्या वस्तू आहेत तर त्या बघूया की ग्रामीण बाजारपेठेतील मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारा जो जो कच्चा माल असतो तर तो का माल हा या बाजारपेठेमधून पुरवला जातो बघा सपोज आपल्याला जर शहरी भागामध्ये जे कारखा साखर कारखाने असतात तर त्या साखर कारखान्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे तर जो ऊस असतो तर तो ऊस कुठून पुरवला जातो तर ग्रामीण भागातून म्हणजे या वस्तू ग्रामीण भागामधून त्यांना पुरवल्या जातात प्रामुख्याने जो ऊस सपो ऊस त्यानंतर दूध अन्नधान्य कापूस इत्यादी ज्या वस्तू आहे त्या निर्माण करा निर्माण केल्या जातात आणि ग्रामीण क्षेत्रातील संशोधनामुळे निर्णयक्षम उत्पादनाची निर्मिती होत आहे आंबा द्राक्षे भाजीपाला इत्यादीची निर्णय जी निर्यात आहे ती निर्यात ही ग्रामीण बाजारपेठेमधून किंवा ग्रामीण भागामधून होते त्यानंतर सहकाराच्या तत्वावर शेती करण्याचे उपयोग ग्रामीण भागामध्ये सुरू झालेली आपल्याला दिसत आहे त्यानंतरचा मुद्दा यामध्ये सांगितला आहे की कलाकुसरीच्या वस्तू तर बघा यामध्ये काय सांगता येईल की ग्रामीण परंपरेतून निर्माण होणाऱ्या ज्या कलाकुसरीच्या ज्या वस्तू असतात तर त्या शहरातून विकल्या जातात ग्रामीण भागातील शिल्पकला किंवा मूर्तिकला किंवा डागिने हस्तकला नक्षीकाम इत्यादी संबंधीची जी तयार उत्पादने असतात तर ती ती उत्पादने ती ग्रामीण भागातून जी ग्रामीण बाजार बा भागामध्ये जी बाजारपेठ आहे म्हणजे ग्रा ग्रामीण बाजारपेठ त्यामध्ये विकली जातात त्यानंतर बघा की ग्रामीण भागामध्ये मोठी लोकसंख्या वास्तव्य करत असल्याने त्यांना ज्या आवश्यक असणाऱ्या ज्या आरोग्य शिक्षण बँकिंग तसंच विमा वाहतूक पर्यटन आणि इतर ज्या सेवा आहे तर त्या क्षेत्रातील उत्पादने विकले जात आहे आणि ग्रामीण भागामध्ये पर्यटन करण्यासाठीचा म्हणजे पर्यटन व्यवसायाचा जो मोठा आहे मोठा विकास तो झालेला दिसता दिसताना आपल्याला दिसतोय तर बघा अशा प्रकारे आपण जी ग्रामीण बाजारपेठेची सद्यस्थिती होती तर ती सद्यस्थिती बघितली त्यामध्ये ग्रामीण बाजारपेठेतला म्हणजे ग्रामीण बाजारपेठेमध्ये काय काय येत आहे आणि ग्रामीण बाजारपेठेमधून काय काय जाते म्हणजे ग्रामीण बाजारपेठेतून काय बाजारपेठेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीची आ आयात होते किंवा काय परिस्थिती तिची आणि बा ग्रामीण बाजारपेठेतून निर्यात कशी होते किंवा ग्रामीण बाजारपेठेमधून काय काय जाते तर ते बघितलं